घरातनं बाहेर पडू नका. पोलीस यंत्रणा असेल, आपली सरकारी आहेत, हे सर्वजण आता सांगतायत की घरातनं बाहेर पडू नका, काम नसेल, गरज नसेल तर विनाकारण दुचाकीवर फिरू नका, कोणत्याही गाड्यांना फिरू नका. त्याचं कारण मित्रांनो, पोलिसांनी आता 21 दिवसाचा लॉकडाऊन संपलेला आहे, तो आता संपलेला आहे आणि 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे. आत्ताचा ह्या पुढचा जो लॉकडाऊन आहे अतिशय कडक केलेला आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला घरात बसणे गरजेचे आहे, यासाठी पोलीस यंत्रणा ही कडक झालेली आहे. आता मोटर व्हेकल ऍक्ट 207 प्रमाणे कारवाई सुरू आहे. या कारवाईमध्ये आपली गाडी जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना दिलेले आहेत आणि आत्ताच्या ह्या काळामध्ये तुम्हाला घरात बसण्याचे सर्व नागरिकांना सांगितलेले असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणावर टू व्हीलरवर फिरत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत असल्यामुळे आणि पुण्यामध्ये जे कोरोनाचे पेशंट आहेत ते वाढत आहेत, हे याकडे दुर्लक्ष करून जे विनाकारण फिरणारे लोक आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, कारवाईपासून वाचायचं असेल, कोरोनापासून वाचायचं असेल तर घरात राहा आणि आपल्या ह्याच्यापासनं कारवाईपासनं आपला बाजूला राहा. पोलीस यंत्रणा अतिशय कडक कारवाई करत आहे, याचं दृश्य मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी प्रत्येकाला अडवून त्यांच्यावर कारवाई केली जाते. खडकी MSCB चौक या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. ही कारवाई आपण बघताय, या ठिकाणी पोलीस अधिकारी प्रत्येक गाड्यांची चेकिंग करतायत, प्रत्येकाचे पास चेक करतायत, कारण चेक करतायत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. सुधारणा होत नाही आहे, जागृती पाहिजे तशी झालेली नाही आहे. लोक किरकोळ कारणासाठी रस्त्यावरती येतात. आम्ही आमचं कुटुंब सोडून रस्त्यावरती येतोय, लोकांना कळकळीची विनंती करतोय की रस्त्यावर फिरू नका, किरकोळ कारणासाठी लोक येतात. आम्ही आमच्या नाकाबंदी दरम्यान फक्त कॉर्पोरेशनचे आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आदेश प्राप्त झाले माननीय जिल्हाधिकारी साहेब, जे सह पोलीस आयुक्त साहेब, जे आम्हाला आदेश प्राप्त आहेत त्याप्रमाणे आम्ही त्या वाहनांना वेरीफाय करतो आणि सोडतो चार दिवसापूर्वी. आम्हाला विनाकारण सुद्धा काही कारण नसताना 1/2 किलो साखर, 1 किलो शेंगदाणा किंवा 2 टॅबलेटच्या गोळ्या
येण्यासाठी फिरतात, परंतु त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांचे जे आंतरिक सेवेमध्ये कामाला आहेत त्यांची आय डी पण स्वतः मोबाईलवरती किंवा जेरॉक्स ठेवतात, यांना आणायला चाललो आहे, त्यांना आणायला चाललो आहे असं बोलून दिवसभर फिरत असतात. त्यांना आम्ही व्हेरीफाय केलं, अटकलं, कारण सांगा, टायमिंग सांगा, तुमचं तुमच्या मिसेसचं म्हणा, आईचं म्हणा, हॉस्पिटलचं टायमिंग सांगा, त्यांना काही सांगता येत नाही. हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात पोलिसांचा, मग आम्हाला नाही लसतो असं निष्पन्न झालं तर आम्ही त्यांच्यावरती मोटर व्हेकल ॲक्ट 207 प्रमाणे त्यांच्या वाहन जप्त करतो आणि ते पोलीस स्टेशनला अटकवून ठेवतो. त्यांच्या गरजेप्रमाणे आम्ही वरिष्ठांच्या संख्येप्रमाणे काही एक दिवसामध्ये काही दोन दिवसामध्ये किंवा जर आवश्यक वाटलं आणि विनाकारण फिरणारा तर जास्तच प्रमाण असं दोन वेळा सापडलं असं तर आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडपर्यंत ते वाहन अटकवून ठेवतो. त्यामुळे गडकी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या भागांमध्ये थोडंसं नागरिकांमध्ये भविष्यात जागृती वाढायला लागली आहे, लोक जागृत वाहनं रस्त्यावर जाणं कमी झालेलं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या चॅनलवरनं देत राहणार आहोत. आमचं बातमी .in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.